नागपुरात भाजपकडून महाविकास आघाडी विरोधात नाक घासो आंदोलन करण्यात आलं। कंत्राटी भरती प्रकरणी ठाकरे पवारांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी भाजपकडून करण्यात आली। मविया नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। यावेळी मविया विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर आंदोलनाच्या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती। भाजपचं राज्यभरात महाविकास आघाडी विरोधात नाक घासो आंदोलन सुरू आहे। मुद्दा आहे कंत्राटी भरतीच्या निर्णयाचा, जो की महाविकास आघाडीच्या काळात घेण्यात आला आणि त्याच निर्णयाबद्दल माफी मागावी अशी भाजपची भूमिका आहे। आमचं सरकार एक टिकाऊ सरकार आहे, या टिकाऊ सरकारने टिकाऊ निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।